चीनमध्ये कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवलाय. भारतातील काही संशयित आढळल्यानं घबराट निर्माण झाली आहे. केरळमध्ये काही संशयित रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे केरळ लगत असलेल्या कोकणातल्या बंदरांमध्ये येणाऱ्या बोटींवर आरोग्य खात्यातर्फे खास तपासणी यंत्रणा राबवली जाते. अवघ्या जगानं कोरोना व्हायरसचा धसका घेतलाय. भारतात पहिला संशयित केरळमध्ये आढळलाय, त्यामुळे कोरोना केरळ लगत असलेल्या कोकणात कधीही प्रवेश करू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्या दृष्टीनं आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागानं बंदर विभागाला निदान उपचार व्यवस्थेबाबत सूचना केल्यात, तर जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष सुरू केलाय. मांसाहार वर्ज्य करावा या पिरियडमध्ये. तसेच जर वारंवार तुमच्या हाताला कुठे लागलेले असेल, इतर ठिकाणी हात जर लागले असेल, कॉन्टॅमिनेटेड झाले असेल हात, तर किंवा इतर ठिकाणी जरी लागले तर हँडवॉश करणे, वारंवार हात स्वच्छ धुवून घेणे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक बंदरं आहेत. या बंदरांवर देशविदेशातून बोटी येतात, त्यामुळे या बोटींद्वारे येणाऱ्या प्रवाशांमार्फत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. बंदरात येणाऱ्या बोटींची तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस कशामुळे होतो, सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारची काही लक्षणं आढळली आपल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला, तर त्यांनी त्वरित आरोग्य विभागाकडे जाऊन त्यांची तपासणी करून घ्यावी आणि आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, स्वच्छता बाळगावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे कोकण रेल्वेच्या बहुतांश गाड्या केरळहून येतात, त्यामुळे रेल्वे प्रवाशांवरही खास नजर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकूणच कोकणात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी पुढचे काही दिवस आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे. प्रणव कोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, जी 24 तास, रत्नागिरी.